काल परभणीमध्ये जी तोडफोड घडली त्या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, जे म्हणजे जो प्रकार घडला आहे तो या देशातला अत्यंत दुर्दैवी आहे की संविधानाचा अपमान करणं म्हणजे माझ्या मते राष्ट्रद्रोह आहे, आणि असा राष्ट्रद्रोह करणाऱ्या माणसाविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. पण दुर्दैवाने पोलिसाने ते झाल्यानंतर जमावाने त्या माणसाला पकडून दिलं, तरी त्याच्यावरती योग्य प्रकारची कारवाई केली नाही, आणि त्यामुळे आज आपण पाहतो की जमाव हिंसक झालेला आहे. खरं म्हणजे सरकारने याबाबतीत अत्यंत भावनाशील होऊन अशा पद्धतीचे होणारे जे गुन्हे आहेत त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, तरच अशा पद्धतीने परत कोणी संविधानाचा अपमान करण्याचा हिंमत दाखवणार नाही. नाहीतर मग लोकांचा हा जो लोकउद्रेक आहे तो त्याच्यामधून झालेला आहे की सरकार कुठेतरी याला प्रोत्साहित करते का अशी एक जनमानसामध्ये भावना निर्माण झाली, आणि त्याचा आजचा जो प्रकार झाला आहे तो त्याचा परिपाक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की त्यांनी ताबडतोबीने याबाबत भाष्य करावं. आज रिपब्लिकन सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जमावला शांत केलेला आहे, जमाव आता शांत झालेला आहे, परंतु एकंदरीत लोकांच्या मनामध्ये अजूनही जे प्रकरण झालंय त्याबद्दल अजूनही मनामध्ये खदखद आहे, आणि ती खदखद संपवायची असेल तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन याबाबतीत सरकारचं म्हणणं मांडलं पाहिजे, आणि संविधानाला कुठल्याही प्रकारे याच्या पुढे गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर तुमचा आरोप नेमका कोणावर आहे? नाही, आरोप माझा कोणावरही नाही, फक्त ही अशा पद्धतीची जी काही माती फिरू जमात या देशामध्ये निर्माण होते संविधानाच्या विरोधात, तिला ताबडतोबीनं अटकाव करणं, आणि जो संविधान विरोधी जाईल त्याला राष्ट्रद्रोहाखाली त्याच्या विरुद्ध कारवाई करणं ही आमची मागणी आहे सरकार. घडलेल्या घडामोडीनंतर कुठला राजकीय पक्ष नेता किंवा अनेक दुसरी गोष्ट की कुठली दुसरी माणसं या ह्याच्यात आहेत प्रामुख्याने, म्हणजे राजकीय नेता किंवा पक्ष याच्यामध्ये अजूनही मला ते तिकडचं काही कळलं नाही, परंतु एकंदरीत असं मला कळत आहे की तिथे काही लोकांनी सकाळी मोर्चा काढला होता, आणि त्यानंतर अशा पद्धतीचा इन्सिडेंट घडलेला आहे, त्यामुळं लोकांचा तो एक वेगळ्या पद्धतीचा राग आहे की हे कुठेतरी संविधानाला कुठेतरी गालबोट लावू पाहता, आणि म्हणून आज हे आजचा जो प्रकार घडला तो त्याच्यामुळे घडला आहे. तुम्ही असं म्हटलं होतं की आरपीआयने पेटवल्यासारखं? नाही, असं मी कधीच म्हटलं नाही का आरपीआय वगैरे कोणीच पेटवलं नाही, उलट रिपब्लिकन सेनेतर्फे कार्यकर्ते जाऊन शांत केलं असं मला म्हणणं. म्हणजे याच्यात राजकीय हेतू किंवा कुठला राजकीय नेता याच्यात वाटत नाही? राजकीय कोणीच केलं नाही, आरपीआयचं काही तिथे अस्तित्व सुद्धा नाही आहे, फक्त हे लोकांचा अचानक भावना ज्या पद्धतीने संविधानाविरुद्ध काही अशा पद्धतीचा इन्सिडेंट झाला तर लोकभावना संविधानाबद्दल किती तीव्र आहेत ते आपल्याला आज या इन्सिडेंट म्हणून दिसत आहे, आणि त्या लोकभावनांचा सरकारने सुद्धा आदर करावा अशी माझी मागणी आहे, म्हणणं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.